चौकार येतोय. यावेळी वा कमालीचा फटका, चेंडू सीमारेषा पार, बिगिट षटकार. ब्लॅक होल चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक तिथे असतील. कार्पेट फटका सजवला होता, एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्डवर आपण पाहतोय धावसंख्या तब्बल 13 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू असेल, लास्ट बॉल असेल या षटकातील. यावेळी हो संधी होती, इथे एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड देखील पुढे जाताना पाहायला मिळते. 14 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 14 धावा नोंदवल्या आहेत. SP11 विरुद्ध ओम साई एजे, या दोन टीम्स मध्ये चालू असलेली मॅच आणि या मॅचचा आनंद घेताना आपण पाहतोय. सर्व प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि या मॅचचा चांगल्या प्रकारे आनंद घेत आहेत. 14 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय झालेला पहिला संघ शंभूराजे 11, या संघाच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. यावेळी कमालीचा फटका खेळलाय, कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक येतील, चेंडू लाडवतील, थ्रो करतील, दरम्यान एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. 21 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. गोलंदाज तयार, हा चेंडू आपण पाहतोय आउट साइड द ऑफ स्टंप, रिलीज गेला होता, सोडून दिला होता. चांगला बॉल आपण पाहतोय. बॅट बॉल, 21 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा अगदी क्लोन डिलिव्हरी म्हणावी लागेल, सेम टू सेम कॉपी पेस्ट. या आधीचा बॉल ज्या पद्धतीनं टाकला त्याच पद्धतीनं, सेम बॉल, सेम लाईन, सेम लेंथ, बॅटरनं देखील वाईट दिलाय. मात्र यावेळी बॅटरनं यावेळी देखील रिलीज केला होता, मात्र दिशा थोडीशी आउटसाइड ऑफ स्टंप पाहायला मिळाली. ऑफ स्टंपच्या उजव्याच्या बरासा बाहेर बॉल पाहायला मिळाला.
ओहो, यावेळी चेंडू उंच गेलाय, उंच गेलाय, अंतर देखील गाठेल चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. यावेळी पुन्हा एकदा कमालीचा फटका, वा लाजवाब कमाल धमाल षटकार 6 धावांसाठी. चौतीस धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस, दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू. यावेळी चांगला बॉल आपण पाहतोय. या ओ रनआउटची संधी होती, डॉट बॉल येईल, डॉट बॉल येईल, षटक देखील संपेल. दोन षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 34 धावा, 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. व्हाईट बॉल, व्हाईटच्या मध्यवर्तन स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्डवर 35 धावा, 35 रन्स ऑन स्कोर कार्ड. यावेळी आपण पाहतोय फटका फसलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, काच इथे ड्रॉप होतोय. चौकार 4 धावा. ओ या वेळी चेंडू षटकार, बिगिट. म्हणून तर तसं केलंय ना, कोणच नाही राहणार. पब्लिक घे थोडं या साईडचं दाखव, थोडं आतमध्ये जाऊन इकडचं दाखव, ते समोर बसलेले दाखव, समोर बसलेले.
षटकार 6-10 30-10 स्कोर कार्डवर आपण पाहतोय. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30-10 या नक्की स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहे. 30 रन्स ऑन स्कोर कार्डला ऑफ 1 विकेट. स्क्रीनवर आपण पाहू शकतो कॅमेरामन आमचे अतिशय चांगलं काम करतायत. कबुतरांचा थवा अतिशय आपल्या कॅमेरामध्ये कैद करतायत चांगल्या प्रकारे. स्क्रीनवर आपण पाहू शकतो चांगलं कॅमेरा वर्क सातत्यानं आपण अगदी सकाळच्या सत्रापासून पाहिले. गोलंदाज तयार. इथे क्लीन बोर्ड फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज इथे बाद होताना पाहायला मिळेल. पहिला हॅलो गोलंदाज तयार. यावेळी कमालीचा फटका षटकार. पंधरा चेंडू विजयासाठी 55 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 55. यावेळी आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम इथे अतिशय उत्कंठा शय्येला घेऊन मैदानामध्ये आपण पाहतोय. जिंकण्याचं स्वप्न पाहिलंय आणि स्वप्न उराशी घेऊन या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. कुठला संघ विजयी होईल, कुठला संघ पराभूत होईल, कुठल्या करतायत बॉलिंग मार्कवर
एक षटकार जरी आला असला तरी त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. 36 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. यावेळी आपण पाहतोय एक सिंगल येईल, सिंगलच्या माध्यमातून स्कोर कार्ड पुढे जाईल. स्कोर कार्ड वर 37 धावा नोंदवले जात आहेत, 37 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. षट देखील संपेल, 3 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा स्कोर कार्ड वर विजयासाठी 12 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता, 12 बॉल 54 हे समीकरण आलंय. बारा बॉल 54 धावांची आवश्यकता असेल. ओ इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. सावकाश मैदानामध्ये अतिशय रंगतदार मॅच आपण पाहतोय. SP11 संघ, या संघामध्ये आपण जर पाहिलं ना अतिशय ताकदवान खेळाडू घेऊन मैदानामध्ये दाखल झालाय. संदीप पवार सर हा एक असा खेळाडू आहे. खेळाचं वेळ किती असतं पहा, आम्ही अगदी ISPL थोड्या दिवसांपूर्वीच मॅच संपन्न झाल्या. ISPLचे सामने जर कोणी पाहिले असतील ना, त्यांनी पाहिलं असेल ISPL मध्ये सचिन तेंडुलकर सरांबरोबर बॅटिंग करताना आमिर म्हणून फलंदाज होता ज्याला दोनही हात नव्हते, आणि दोनही हात नसताना तो गोलंदाजी करायचा, बॅटिंग करायचा, हे सर्व काम करायचा. अगदी त्याचप्रमाणे संदीप पवार सर आपल्याकडे आहेत SP या संघामध्ये, ज्यांना एका अतिशय फक्त एक बोट आहे तरी देखील ते अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळाला आहे. खरं तर क्रिकेटचं वेड अशक्य असं काहीच नाही हे सांगून जात असतं, आणि क्रिकेटची जर आवड असेल तर तुम्हाला अशक्य असं काहीच नाही आहे. 40 ओ यावेळी आपण पाहतोय स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक तिथे येतील, चेंडूला अडवतील, दरम्यान एक धाव स्कोर कार्डला पुढे घेऊन जाईल. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. आपण स्क्रीनवर पाहू शकतो अगदी 11 वर्षाचा खेळाडू समीर सावंत या खेळाडून देखील मोठ्या प्रमाणावर प्रभावित केलंय. या आधीच्या बॉलवर आपण जर पाहिलं तर त्याचे एफर्ट्स अतिशय चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले होते, त्यानं पूर्ण ताकद लावून बॉल अडवण्याचा प्रयत्न केला, बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही, मात्र प्रयत्न करणं गरजेचं आहे. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात आहे, तुम प्रयास भी ना करो ये तो बहुत गलत बात आहे. यष्टनच्या पाठीमागे देखील अतिशय चांगली कामगिरी यष्टीरक्षक करताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव इथे काय, क्लीन बोल्ड फलंदाज इथे बाद असेल.
49 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 3 फलंदाज माघारी परतलेत. 49 रन्स ऑन स्कोर कार्ड. पहिला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलाय. डॉट बॉल येतोय. सुमित गोल बोलिंग मार्कवर तयार आहेत. यावेळी चेंडू उंच गेलाय, उंच गेलाय, उंच गेलाय. कॅच इथे ड्रॉप होतोय. ओ इथे रनआउटची संधी देखील होती. खर तरी ताकद आहे गोलंदाजाची. ज्या वेगानं चेंडू टाकतो, पडल्यानंतर चेंडू ज्या पद्धतीनं दिशा बदलतो, चेंडू पडल्यानंतर स्विंग होतो आणि बॅटच्या परफेक्ट मिडल होत नाही आहे, त्यामुळे संधी निर्माण होत असतात आणि त्या संधी सातत्यानं पाहायला मिळाल्या आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजांच्या माध्यमातून. ग्राउंड तसं पाहिलं तर थोडंसं शॉर्ट आहे, थोडंसं लहान आहे, मात्र जर गोलंदाजानं पूर्ण कस लावला, पूर्ण ताकद लावली ना, तर गोलंदाजांसाठी देखील सहकार्य करणारं, मदत मिळणारं हे ग्राउंड आहे. यावेळी आपण पाहतोय गुटघाट एक, तमाशात एक चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. कमालीचा फटका, कमालीचा फटका आपण पाहतोय. प्रशांत यांच्या माध्यमातून 29 धावांवर बॅटिंग करतायत. यावेळी पुन्हा एकदा चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. 57 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळी वा 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 पॉइंटच्या डोक्यावरनं कमालीचा फटका आपण पाहतोय. त्रेसष्ट धावा स्कोर कार्डवर. यानंतरच्या मॅच साठी ज्या दोनही टीम्सला विनंती असेल आपण रेडी राहायचे. एका बाजूला आपण जर पाहिलं तर धारवाडचा संघ असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये जळगावचा संघ असेल. गजलक्ष्मी 11 धारवाड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं तर श्री गणेश 11 जळगाव. या दोन संघांमध्ये मॅच असेल. चला विनंती असेल फिल्डिंग करणारी टीम ओम गजलक्ष्मी 11 धारवाड संघ आपण मैदानामध्ये दाखल व्हा.